केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सर्व खाद्यतेलं आणि तेलबियांवर तेल मार्च दोन हजार बावीसपर्यंत स्टॉक लिमिट लागू राहणार आहे राज्य सरकारांनी उपलब्ध स्टॉक व कन्झम्पन पॅटर्न नुसार स्टॉक लिमिट किती लावायची हे राज्य सरकारांनी ठरवायचं आहे दोन हजार चौदानंतर नंतर प्रथमच अशा प्रकारचे निर्बंध आले आहेत सोयाबीनच्या ऐन आवक हंगामात स्टॉकिस्टकडील खरेदीवर निर्बंध आले तर मालाला उठाव कमी मिळतो परिणामी बाजारभावात नरमाई येण्याची शक्यता असते कारण सोयाबीनसारखं पीक हे एकदाच हार्वेस्ट होतं आणि एकूण देशांतर्गत क्रशिंग क्षमतेपेक्षा दुपटीहून आवक एक पहिल्या दोन तीन महिन्यांमध्ये होत असते त्यामुळे अशावेळी स्टॉकीजची गरज पडते मार्केटला आता त्या उलट निर्णय होत आहे मुक्त आयाती वायदेबंदी आणि आता स्टॉक बंदी त्यामुळे एकूणच देशांतर्गत शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि सोयाबीनवरील स्टॉक निर्बंध म्हणजे सध्या होल्डवर असलेल्या शेती कायद्यांशी सुद्धा विसंगत आहेत आणि ऐन आवक हंगामामध्ये असे निर्णय हे अजिबात समर्थनीय नाहीत आणि शेतकऱ्यांच्या कुठे ना कुठं शेतकऱ्यांच्या शेत विरोधात जाणारे हे निर्णय आहेत असं या निमित्ताने सांगावं लागेल